सहा सप्टेंबर रात्रीच्या आठ वाजले मध्यरात्री काय असेल पावसाचा अंदाज याविषयी अतिशय महत्त्वाची आणि एकदम ॲक्युरेट अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत वातावरणामध्ये कालपर्यंत जो बदल नव्हता त्याच्यापेक्षा दुपटीने बदल आज मी तिला झालेला आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचा पट्टा हळूहळू महाराष्ट्राकडे सरकला आहे आणि जे निळ्या आणि पिवळ्या कलरमध्ये तुम्ही जे हे बघू शकता तर याचं जे काय आहे तर भरपूर मोठं वातावरण महाराष्ट्रावर तयार झालेलं आहे तर आज आठ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत काय असेल पावसाची परिस्थिती जाणून घेऊयात अंदाज पाहताना असंसुद्धा लक्षात आलेलं आहे की आठ वाजता जिथे वातावरण आहे तिथे नऊ वाजता वातावरण तयार होईल आणि जबरदस्त रीतीचा पाऊस तयार होईल आणि अकरा वाजेपर्यंत जवळपास दहा ते बारा जिल्ह्यातील अगदी मोठ्या प्रमाणावर जबरदस्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पाहूया काय असेल ते वातावरण तर आठ वाजताचा अंदाज जर आपण त्या ठिकाणी बघायला जर गेलं तर आठ वाजता नागपूर जिल्ह्याच्या भोवताली म्हणजे साधारणपणे इथे तुम्ही बघू शकता अमरावतीच्या शेजारी महाराष्ट्राचा काही भाग असेल त्यामध्ये अरवी वर्धा यवतमाळच्या शेजारचा भाग यामध्ये येलो अलर्ट दाखवण्यात आलेला आहे व तिथे आठ वाजता म्हणजे आत्ताच त्या ठिकाणी जबरदस्त पाऊस सुरू झालेला असणार आहे यामध्ये ताडोबाचा काही भाग असेल त्यामध्ये आपण जर याच्या डिटेल बघायला गेलं तर वडकी त्याबरोबर हिंगणघाट बद्रावाडी त्याचबरोबर पुलगाव तर अशा भागांमध्ये मध्यम ते जोरदार अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे हेच वातावरण ज्यावेळेस मध्यरात्री एक अकराच्या दरम्यान दहा ते अकराच्या दरम्यान हे वातावरण सरकून त्या ठिकाणी इथला पाऊस त्या ठिकाणी बंद होईल आणि हे वातावरण त्या ठिकाणी नागपूर विभागाच्या वरती सरकून हे थोडंसं त्या ठिकाणी जळगावच्या साईडला त्या ठिकाणी जाणार आहे तर इथे बघू शकता एक मध्यरात्री एक दहा अकरा बाराच्या दरम्यान धुळे अंमळनेर डोंडाईचा या ठिकाणी जबरदस्त पावसाची नोंद होणार आहे डोंडाईचा या भागामध्ये येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे कदाचित तिथे ढगपटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस दहा वाजता चालू त्या ठिकाणी होणार आहे याबरोबरच एक दहा वाजल्याच्या आसपास जो आपला महाराष्ट्राचा इकडचा त्या ठिकाणी जो भाग असेल तो या वर, या तर यामध्ये सट्टाणा सापुतारा मालेगाव त्याचबरोबर इथे ह्या साईडला जर आपण बघितलं तर नाशिक विभागामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा पाऊस आज मध्यरात्री दिसत नाही पण नाशिकमध्ये इगतपुरी असेल वाडा असेल तर या ठिकाणी तुरळक सरी त्या ठिकाणी भर भरसतील कोकणपट्टा कोल्हापूर रिजन आपण त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी अगदी तुरळक पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त पुणे सातारा नगर जिल्ह्याचा भरपूर भाग त्याचबरोबर इथे कुठल्याही प्रकारचा पाऊस आज मध्यरात्री होणार नाही आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या भरपूर भागामध्ये आंबड असेल त्याचबरोबर पैठण असेल इथे तुरळक पावसाची शक्यता आहे तसेच आंबड जालना परतूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे याबद्द याबरोबरच पूर्वेकडील त्या ठिकाणी काही जिल्हे असतील हिंगोली त्याचबरोबर वाशिम नांदेड या ठिकाणी आज मध्यम ते जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तर अतिशय त्या ठिकाणी कमी प्रमाणात पावसाचं वातावरण आज रात्री त्या ठिकाणी असणार आहे पण आठ ते नऊ या दरम्यान भरपूर नागपूर रिजनमधील काही जे काही जिल्हे आहेत यवतमाळ तालुक जिल्ह्यातील काही जे काही एरियाज आहेत इथेसुद्धा जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तहाँ आपडेट। तर हा होते पावसाचा अपडेट तर असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद